काल परवा आपल्या बांगलादेशमध्ये जी घटना घडली, तत्पूर्वी 2 वर्षाच्या पूर्वी श्रीलंकेमध्ये सुद्धा घडलेली आहे, तर त्याच्यामुळे असं वाटते की ह्या ज्या देशाच्या बॉर्डरवर ह्या ज्या सगळ्या देशामध्ये जे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत आहे, तर अशीच परिस्थिती आपल्या देशात निर्माण होऊ नये याच्यासाठी नागपूर शहराचे जे गणेश टेकडी आहे, ते प्रसिद्ध भगवान गणेशजी आहेत, तर इथे आम्ही साकळे घालायला आलो भगवंताला की ज्या बांगलादेशमध्ये किंवा श्रीलंकेमध्ये किंवा अनेक देशामध्ये ज्या परिस्थित्या उद्भवलेल्या आहेत, तर अशी परिस्थिती आमच्या देशावर उद्भवू देऊ नको. गणपती हे बुद्धीचे देवता आहेत, तर सर्वांना इथे देशाच्या राजकारण्यांना सुद्धा देश एक चांगली सद्बुद्धी देवो याच्यासाठी आम्ही प्रार्थना करण्यासाठी आम्ही पक्षाचे सगळे राष्ट्रवादी पक्षाचे सगळे युवकाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे प्रदेशचे पदाधिकारी सगळे आम्ही साकळे घालायला आलो.